पुण्यातील श्री चौंडेश्वरी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सनई चौघड्याच्या मंगलस्वरांबरोबर देवांग समाज आद्यगुरु श्री दयानंद पुरी स्वामीजींच्या हस्ते पहाटे 5:30 वाजल्यापासून 5 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक या ठिकाणी करण्यात आला. विविध धार्मिक विधीही यावेळी पूर्ण झाले. त्यानंतर स्वामीजींच्या पददर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देवांग समाज ट्रस्टच्या 50 वर्षापूर्वीच्या संस्थापक विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कुटुंबियांचा शाल श्रीफळ देऊन स्वामीजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रसाद म्हणून लाडूंचे वितरण करण्यात आले. भल्या पहाटे या सोहळ्यास विटा शहरातील हजारो भाविक महिला पुरुष तरुणांनी गर्दी केली होती. अभिषेक व दर्शन सोहळ्यात अनेकांनी सहभाग घेतला. या महोत्सवानिमित्त मंदिर आकर्षक असं रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आलं होतं. सर्वांचे स्वागत देवांग समाज ट्रस्टचे अध्यक्ष अशोक अप्पा म्हेत्रे यांनी